विनायक मेटे यांचा जो राजकीय प्रवास आहे तो 1996 पासून सुरू झाला. युतीच्या काळामध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले, त्याच्यानंतर 1999 साली ते त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. दत्ता मेघे यांच्यासाठी त्यांनी 1 वर्षापूर्वीच आपल्या आमदारपदाचा राजीनामा दिला होता आणि सलग काही वर्ष ते राष्ट्रवादीत राहिले. त्या दरम्यान शरद पवार असतील, अजित पवार, आर.आर. पाटील यांच्यासोबत त्यांचे सलोख्याचे संबंध होते, चांगले संबंध होते. कालांतराने 2012 साली जेव्हा अहमदनगर येथे मराठा समाजाच्या प्रश्नासंदर्भात जेव्हा बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये शरद पवार आणि विनायक मेटे यांच्यामध्ये एका मुद्द्यावरून मतभेद झाले आणि त्याच्यानंतर विनायक मेटे हे राष्ट्रवादीतून बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या शिवसंग्राम पक्षाची नंतर काम सुरू केलं. मात्र या सगळ्या काळामध्ये बीड जिल्ह्यातील जर आपण राजकारण पाहिलं तर विनायक मेटे यांचं बीड जिल्ह्यातील नेत्यांसोबत फारसं काही चांगले संबंध नव्हते, त्यांचे या नेत्यांसोबत मतभेद होते. मात्र त्यांचे जे वरिष्ठ नेते होते, मग देवेंद्र फडणवीस असतील, गोपीनाथ मुंडे असतील, शरद पवार, अजित पवार यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध होते. आणि प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर पंकजा मुंडे यांच्यासोबत त्यांचे कायम मतभेद राहिलेले आहेत आणि अनेक वेळा त्यांचे मतभेद हे चव्हाट्यावर देखील आलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत देखील जरी त्यांचं चांगले संबंध असले तरी पंकजा मुंडे यांच्यासोबत त्यांचा तो वाद शेवटपर्यंत सर्वांना पाहायला मिळाला. एक जर किस्सा सांगायचा म्हणला तर 2019 साली जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यांनी महाजनादेश यात्रा काढली होती, त्या दरम्यान त्यांची यात्रा जेव्हा बीड जिल्ह्यामध्ये आली होती आणि त्यात त्या यात्रेत विनायक मेटे यांना स्थान दिल्याबद्दल पंकजा मुंडे या नाराज होत्या. आणि त्यानंतर जेव्हा पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपला रोष देखील व्यक्त केला होता आणि पुढील काळामध्ये जेव्हा निवडणुका झाल्या त्या दरम्यान विनायक मेटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती की आपण महायुतीसोबत जरी असलो तरी राज्यामध्ये पण बीड जिल्ह्यात नसणार आहोत, आपण प्रीतम मुंडे यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती. त्या दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत बजरंग सोनवणे, लोकसभेचे उमेदवार होते ते, त्यांना त्यांनी पाठिंबा दिला होता आणि त्यांचा प्रचार केला होता. त्यामुळे या सगळे जर घडामोडी पाहिले आपण तर पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातले हे जे काही संबंध होते ते आपल्याला विशद करता येतील. त्याचबरोबर जेव्हा विनायक मेटे यांचं आता निधन झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी जेव्हा दुःख व्यक्त करताना एक किस्सा सांगितला की विनायक मेटे यांना आपल्याशी बोलायचं होतं, भेटायचं होतं, काही दिवसापूर्वी त्यांनी आपल्याला बोलायचं असल्याचं सांगितलं होतं, मात्र आपण 15 ऑगस्ट नंतर बोलू असं पंकजा मुंडे यांनी त्यांना सांगितलं होतं. मात्र जे काही त्यांना बोलायचं होतं ते त्यांच्यासोबत निघून गेलं आणि विनायक मेटे एक चांगले नेते होते अशी प्रतिक्रिया देखील पंकजा मुंडे यांनी त्यांच्या निधनानंतर दिलेली आहे.